माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना ह्या दिवाळीसाठी. दीपावली म्हणजे प्रकाशाचा उत्सव. प्रकाश का महत्वाचा आहे? आपली दृष्टी ज्या प्रकारे बनली आहे की फक्त प्रकाश असतानाच आपल्याला स्पष्ट दिसू शकतं, किंवा मुळात प्रकाश स्पष्टतेचं प्रतीक आहे मानवी अनुभवात. स्पष्टता म्हणजे मुळात आपली दृष्टी दूषित झाली नाहीये. आपण ज्या ओळखींमध्ये अडकतो त्यामुळे आपला वंश, आपला धर्म, आपली भाषा, आपली जात, आपला समुदाय किंवा आणखी जे काही, मुळात ह्याचा अर्थ आपण जीवनाकडे ते जसं आहे तसं पाहू शकतो. जर आपण आपले डोळे उघडून बघितलं तर हे अद्भुत जग, ही अद्भुत सृष्टी जी कुठे सुरू होते आणि कुठे संपते तेही आपल्याला माहीत नाही आहे. आणि इथे आपण एवढे छोटेसे जीव जे आपण आहोत आणि इतक्या कमी वेळासाठी जिवंत आहोत, त्यासाठी आपण किती ओळखी निर्माण करतो. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपण कुठली ओळख घेऊन जन्माला येत नाही, जेव्हा आपण मरतो तेव्हा कुठली ओळख नसते. जर तुमच्याकडे जीवनाबद्दलची स्पष्टता असेल, जर दीपावलीने तुम्हाला आतून उजळून टाकलं, जर हा प्रकाश तुमच्या आत निर्माण झाला, मग तुम्ही इथे जीवन आहे तसं पाहत जगता. त्याचं सौंदर्य, त्याचं भव्य रूप, त्याचं प्रगल्भ स्वरूप आणि मुख्य म्हणजे मनुष्य असण्याची अद्भुत शक्यता ह्या सृष्टीमध्ये. ज्याने आपल्याला हे भाग्य दिलंय की आपल्याकडे एक व्यक्तिगत अनुभव आहे, विच हॅज गिव्हन अस द पॉसिबिलिटी ऑफ लाइटिंग अप फ्रॉम विदिन, आणि ज्याने आपल्याला आतून प्रज्वलित होण्याची शक्यता दिली आहे. मुळात स्पष्टता म्हणजे तुम्ही जीवनातून पूर्ण सहभागाने जाऊ शकता, पण जीवन तुमच्यावर काहीच इजा करू शकत नाही. तुमची जी काही क्षमता आहे ते सगळं तुम्ही करू शकता, पण जीवन तुमच्या डोक्यावर एक ओझं होऊन बसत नाही. आपल्याला जीवनाचं ओझं होतं कारण ते स्पष्टतेच्या अभावी आणि जीवन जसं आहे तसं न पाहिल्याने. आपण आपल्या डोक्यात ज्या गोष्टी निर्माण करतो त्यांच्यावर विश्वास ठेवून ह्या दीपावलीच्या दिवशी हा संकल्प करूया, आपल्या आत आणि आपल्या भोवतालच्या सगळ्या लोकांसाठी सुद्धा, की आपण आपल्या सीमित ओळखींच्या पलीकडे जाऊ आणि इथे सर्वोच्च स्पष्टतेने कार्य करू, ज्याचा मुळात अर्थ आहे की कुठल्याही सीमा नाही, कारण ह्या सीमा आपणच निर्माण केल्यात. स्पष्टता म्हणजे जीवनाकडे एक प्रचंड चमत्कार म्हणून पाहता येणं, ज्यामध्ये आपण सर्वात भाग्यवान जीव आहोत. ओळखी, सीमा आणि पूर्वग्रहांपलीकडे जाण्याचा संकल्प घेऊया, ज्या आपण आपल्या आत आखल्यात. एक भव्य मनुष्य बनूया, ह्या धर्तीवरच्या जीवनाचं फूल बनूया. जीवनाचा सुगंध प्रत्येक मनुष्यातून दरवळला पाहिजे, ह्याप्रती वचनबद्ध होऊया. आपल्यात भेद अनेक आहेत, संघर्ष अनेक आहेत, पण जर आपण इच्छुक असलो तर आपण एक जागरूक पृथ्वी निर्माण करू शकतो, ज्यामध्ये स्पष्टता, आनंद आणि कल्याण असेल आपल्यासाठी आणि प्रत्येक इतर मनुष्यासाठी. ह्या दीपावलीच्या दिवशी हा संकल्प घेऊया की आपण ह्यासाठी प्रयत्न करू. काय शक्य आहे आणि काय नाही याचा विचार करू नका, ही ह्या धर्तीवरची आपली वेळ आहे. आपण ज्याच्यासाठी प्रयत्न करतो तेच वास्तव बनेल. चला हे घडवून आणूया. परत एकदा माझ्या शुभेच्छा आणि माझा आशीर्वाद ह्या दिवाळीसाठी, प्रकाशाचा उत्सव.